राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि भुजबळ समर्थक विशेष करून असलेले प्रसाद लाड हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. नाशिकमध्ये सुरू असलेल्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातोय. अलीकडेच प्रसाद लाड यांनी विधान परिषदेची निवडणूक लढवली होती, त्यावेळी त्यांना भाजपनं मदत केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतरही प्रसाद लाड पराभूत झाले होते तर काँग्रेसचे भाई जगताप विजय झाले होते. या पराभवानंतर प्रसाद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. सध्या छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ तुरुंगात आहेत तर मुलगा पंकज भुजबळ यांची चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळांचे कट्टर समर्थक प्रसाद लाड भाजपमध्ये जात आहेत, याला खूप महत्व आलंय. आघाडी सरकारच्या काळात मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्निर्माण मंडळाचे अध्यक्ष होते तर सध्या मुंबई बँकेचे ते संचालक आहेत. वेगळ्या विदर्भाबाबत भाजप